वाली पीढ़ी है प्यारी, आने वाली पीढ़ी है प्यारी, तो पृथ्वी को बचाना है हमारी जिम्मेदारी, है हमारी जिम्मेदारी। सन्माननीय मंच, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। मी जीविका बहादुरे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी, आज तुमच्यासमोर मी पृथ्वी बोलताय या विषयावर बोलणार आहे। काही वर्षापूर्वी पृथ्वी खूप सुंदर व हिरव्या निळ्या रंगाने नटलेली होती, पण पृथ्वीने ज्यांना राहायला घर, खायला जेवण, त्यांनीच पृथ्वीला नष्ट करून टाकले। स्वतःच्या हितासाठी पृथ्वीचे सुंदर असे रूप काढून पोहून टाकले। निस्वार्थी होऊन पृथ्वी सगळ्यांना पुरेशी जगण्यासाठी कदत मात असते, पण मानवी जीवन इतके स्वार्थी स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचा जीव पण घेत आहे। मानवी जीवन निसर्गावर अवलंबून आहे। निसर्ग म्हणजे पृथ्वीने दिलेला निर्वाह। निसर्गाचा महत्त्वाचा घटक झाड आहे। झाडामुळेच मानवी जीवन शक्य आहे। झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळते, तसंच लागणारे अन्न आपल्या झाडामुळेच प्राप्त होते। पण माणसांनी झाडतोड करून झाडे नष्ट केली। याचा परिणाम सर्व सजीव वस्तूंना भोगा लागत आहे। मात्र स्वतःच्या हितासाठी माणसांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मोठमोठी कारखाने उघडले। कारखाना म्हणले प्रदूषित धूळ वातावरणात मिसळले की हवा दूषित झाल्यासारखी दिसून येते। कारखाना म्हणले खराब पाणी नदी नाल्यामध्ये जाऊन पाणी दूषित झाले। तेच पाणी माणसांनी प्राण्यांनी पिण्यासाठी व इतर कामांसाठी वापरले जाते। झाडांच्या मुळापर्यंत घाण पाणी गेल्यामुळे झाडाची वाढ थांबली। पृथ्वीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माणसांनी अडथळा निर्माण केला। स्वतःचं जीवन धोक्यात टाकता दुसऱ्यांचे सजीव जीवन पृथ्वीवरून लवकर समाप्त होऊन जाते। हे सगळं घडण्यामागे फक्त आणि फक्त मानवी जीवन आणि मानवी स्वार्थामुळेच घडले। जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते, पर्यावरणाची करा रक्षा, पृथ्वीची होईल सुरक्षा। धन्यवाद।